आबळेश्वर येथील सिटी सर्वे क्रमांक 233 ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावानी आहे. ती मुळात एक ट्रस्ट आहे. ही ट्रस्टची जमीन MPG क्लब या नावाने घेण्यात आली. ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता, पण MPG क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे. मुळात ट्रस्टनी जमीन ही MPG क्लबला दिली, MPG क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली, हे कुठल्या कायद्यात बसत नाही. ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले. मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं, आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे. आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. ज्या व्यक्तींमुळं मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे. याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून ते हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. ती जी ही मागं दिसते ती MPG क्लबची जी प्रॉपर्टी आहे ती मुळात पारशी जिमखाना यांच्या मूळ मालकीची 1957 आहे. 2016 साली याच ट्रस्टवरती सुरेंद्र अग्रवाल या ठिकाणी झाले. 2020 साली त्यांनी आपल्या मुलगा विशाल अग्रवाल, सून शिवानी अग्रवाल आणि मुलगा श्रेय अग्रवाल यांना घेतलं. घेतल्यानंतर ह्या मूळ जिमखाना क्लबची प्रॉपर्टी जी होती ते थोड्या प्रमाणात त्यांना बांधकाम परमिशन होतं क्लबसाठी, पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नियमांचं पायमल्ली करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं बांधकाम करण्यात आलेलं आहे. मोठ्या प्रमाणात इथं बार चालू आहे. ज्या निष्पाप दोन लोकांचा जीव गेला दारूच्या पायी त्यांच्याच मालकांचा इथं राजरोसपणे बार चालू आहे, तो बंद करण्यात यावा अशी माहिती मिळते की सदर ही जागा ही आश्रमासाठी आरक्षित होती असंही कळतंय. तर त्याच्यावरती अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी आहे.